मॉर्निंग गाइस, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. पाठीमागील रविवारी आलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले पुण्यामध्ये नव्याने चालू झालेली मेट्रो. त्या व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे मेट्रोने प्रवास केला हे देखील पाहिले. मेट्रोचा अनुभव घेतल्यानंतर आता आपण मार्गस्थ होणार आहोत, ते म्हणजे कात्रजच्या दिशेने. आता आपण पाहायला जाणार आहोत कात्रज येथील प्राणी संग्रहालय. आपण आता ज्या हायवेने जात आहोत तो आहे पुणे बेंगलोर हायवे. या हायवेवरून नवली ब्रिजपासून लेफ्ट मारून आपण कात्रजला पोहोचू. सातारा कोल्हापूरला पुण्याहून जायचं असेल तर याच हायवेचा वापर करावा लागतो. कात्रज पुण्यापासून 8 किलोमीटर अंतरावर व पिंपरी चिंचवडपासून साधारणतः माझ्या मते 25 किलोमीटर अंतरावर असेल. आता आपण पिंपरी चिंचवडहून निघालो आहोत, म्हणजे आपल्याला आता अर्धा तास तरी किमान लागेलच कात्रजपर्यंत पोहोचण्यासाठी. प्राणी संग्रहालय पाहायला आलेल्या पर्यटकांसाठी पालिकेने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. मेट्रोमध्ये फिरून आणि येथे येण्यासाठी केलेला प्रवास. या धावपळीमध्ये थोडीफार भूक लागली म्हणून अगोदर नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आम्ही आता मार्गस्थ झालेलो आहोत प्राणी संग्रहालयाच्या दिशेने. या प्राणी संग्रहालयाविषयी बोलायचं झालं तर हे प्राणी संग्रहालय 1999 साली स्थापित झाले. येथे सुरुवातीला फक्त सरपटणारे प्राणी सांबर, स्पॉटेड हरण आणि माकडे यांचा समावेश होता. त्यानंतर पेशवे पार्कमधील संपूर्ण प्राणी येथे आणण्यात आले व पेशवे पार्क बंद केला. उद्यानात जखमी आणि अनाथ प्राण्यांसाठी बचाव केंद्र देखील समाविष्ट आहे. ऑक्टोबर 2010 पासून सदरील केंद्र प्राणी दत्तक योजना चालवित आहे. हे उद्यान सुमारे 130 एकरमध्ये आहे, ज्यामध्ये कात्रज तलावाची 42 एकर जमीन समाविष्ट आहे. चला तर मग आता आपण अशा ऐतिहासिक उद्यानाची सफर करूयात. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. खूप मस्त आहे उद्यान, याचा आनंद तुम्ही पण घ्या. काय काय बघायचं आता? दोन तास आहे प्राणी होय तिकडं. तिकडे पागल मला म्हणून
काय करता बाबा इकडून येते काय करता जॉगिंग येते आता पुढे येते जॉगिंग करता आज जायचं का आज जाते जबर तिकडून बघायचं का रे तिकडून आता आपल्याला बिबट्या बघायचं बिब लिओपर्ड बोबडी काय ठेवून तुला काय करतोय फॉर सो ब्युटिफुल आता चालू काय ते का बघितलं सांग बरं आता संपलं ना आपलं बघून सांग आता आपण कुठं चाललो
तर आता आम्ही आता निघालो आहोत घरी. काय काय बघून झालं आपलं? टायगर, सिंह, मॅमथ, लायन. Next.